नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघायच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीबाबत एक महत्त्वाचं परिपत्रक पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा काय महत्त्वाचं परिपत्रक. मंत्रिमंडळाने दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजीच्या बैठकीत दिलेल्या सुधारित निर्णयानुसार पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या OMR व्हेंडर कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्याबाबत भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या अधिक अखत्यारीतील रिक्त पदाची पदभरती करणे, परीक्षा प्रक्रियेची कार्यपद्धती ठरवणे हा विषय माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित नाही, परंतु वर्ष 2016 भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा नियम मंडळ आणि प्रादेशिक सेवा नियम मंडळ यांच्या अखत्यारीत असलेल्या तसेच विविध विभागांच्या महामंडळाच्या प्रादेशिक मंडळाच्या इत्यादी रिक्त पदांच्या भरतीसंदर्भातील परीक्षा ऑफलाईन OMR पद्धतीने न घेता ऑनलाईन संगणकाद्वारे घेण्याचे ठरले. त्यासंदर्भात तत्कालीन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 एप्रिल 2016 रोजी बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त नमूद विविध विभागाच्या ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक बाब अंतर्भूत असल्यामुळे ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालय कार्यपद्धती सुरू करील तथा त्यासाठी महापोर्टल निर्माण करेल असे आदेश दिले. त्यानुसार MyIT मार्फत महापोर्टल विकसित करण्यात आले. त्याद्वारे MyIT मार्फत काही विभागांच्या परीक्षा घेण्यात आल्या, परंतु सदर परीक्षांची व्याप्ती व आवाक पाहता त्या MyITकडे उपलब्ध असलेले अपुरे मनुष्यबळ पाहता MyITने सदर परीक्षा ऑनलाईन घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सदर परीक्षा ऑफलाईन OMR पद्धतीने घेण्याकरता 2020 सुधारित परीक्षा पद्धती राबवण्याचे ठरले. सदर पदे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील पदे असल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित परीक्षा पद्धती राबवण्याकरता SAPRV मार्फत शासन निर्णय अन्वय कार्यपद्धती व निकष ठरवण्यात आले. OMR पद्धतीने परीक्षा प्रक्रिया तंत्रज्ञाशी निगडीत नसतानासुद्धा सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशाप्रमाणे OMR व्हेंडरची निवड करण्यासंदर्भात कार्यवाही MyIT मार्फत करण्यात आली होती आणि त्यानुसार OMR मार्फत परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे पॅनल 24 डिसेंबर 2020 रोजीच्या उच्चाधिकार समितीची मंजूर घेऊन या संदर्भात शासन परिपत्र दिनांक 21 जानेवारी 2021 आणि 4 मार्च 2021 रोजी निर्गमित करण्यात आले होते. परंतु सदर OMR व्हेंडर मार्फत सुरू केलेल्या परीक्षा पद्धतीबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही OMR व्हेंडर विरोधात तारांकित प्रश्न लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार दिनांक 15 डिसेंबर 2021 बैठकीत पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात पुढीलप्रमाणे सुद्धा निर्णय घेतलेला आहे. पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपनीचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे. तसेच पदभरतीसाठी यापुढे होणाऱ्या परीक्षा TCS IBPS MKCL यांच्या माध्यमातून घेण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी. भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ आणि प्रादेशिक सेवा नियम मंडळ यांच्या अखत्यारीतील पदांची पदभरती हे सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीतील बाब असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने उपरोक्त निर्देशानुसार अपर मुख्य सचिव यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपनीचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पुढील बाब शासनाचे विचारधीन होतील. तर बघा शासन निर्णय काय झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार दिनांक 15 डिसेंबर 2021 बैठकीत माननीय मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपनीचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे असा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयानुसार यापूर्वी निर्गमित केलेल्या OMR व्हेंडरच्या एम्पॉइंटमेंट याबाबतच्या संदर्भांक 7-8 येथील शासन निर्णय क्रमांक आणि शासन निर्णय क्रमांक हे सदर शासन निर्णयाने स्थगित करण्यात येत आहे. यानंतर पदभरती संदर्भात कोणत्याही परीक्षा उक्त शासन निर्णयाद्वारे एम्पॉइंटमेंट केलेल्या OMR व्हेंडरकडून घेण्यात येऊ नये. या मंत्रिमंडळाने TCS IBPS आणि MKCL यांच्याकडून पदभरतीसाठी यापुढे होणाऱ्या परीक्षा घेण्याची कारवाई करण्याच्या संदर्भात निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने स्वतंत्र आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात येतील. विविध विभागासाठी परीक्षा पद्धती निश्चित करणे, अटी व शर्ती निश्चित करणे व कार्यपद्धती निश्चित करणे या सर्व बाबी सामान्य प्रशासन विभागाशी निगडीत असल्यामुळे संबंधित विभागांना सामान्य प्रशासन विभागाशी सल्लामसलत करून त्यांच्या गरजेनुसार सदर बाबी अंतिम करता येतील. यापूर्वी वर्ष 2017 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत नसलेल्या पदाची पदभरती OMR पद्धतीने करण्यात येत होती. तसेच सदर पदभरतीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, परीक्षेचे निकाल तसेच शिफारस झालेल्या न झालेल्या उमेदवारांची याद्या संकेतस्थळावर जाहीर करणे तथा परीक्षा शुल्क सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्र क्रमांक 11/3/2015 विहित करण्यात आले आहे. सदर अटी शर्तीमध्ये कोणती सुधारणा करण्यात झाल्यास याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्णय घेण्यात येईल. यापुढील पदभरती परीक्षा संदर्भातील सर्व आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात येतील. शासन वेळेवर ठरवून दिलेल्या निर्देशाअंमलबजावणी स्वनियंत्रकांची सर्व जबाबदारी या संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाची राहील. तर बघा अशा प्रकारे महत्त्वाचं प्रबंध समजलं असेल. व्हिडिओसुद्धा आवडेल लाईक